हा मॅप आहे, मॅपमध्ये बघू शकता तुम्ही कुठे काय काय आहे. समज रे हो, समज रे हो, आप समज रे हो. हा मालूम आहे तेरा बापको मासिका, चल. मस्त, मी पण मस्त. तर आता मी राणीच्या बागेत आलो आहे. तर बघूया, खूप दिवसांनी आलो, म्हणजे खूप वर्षांनी आलो आहे. तर आता फिरूया आणि तुम्हाला पण दाखवतो राणीच्या बागेत आता कोणकोणते पक्षी आहेत, प्राणी आहेत, आपण बघूया. चला, बाईक मी बाईक पार्किंगच्या इथे लावली आहे आणि आता चाललो आहे आतमध्ये. काय सांगू भावना तुम्हाला, आता मी लवकर आलो असतो पण येताना माझा आहे ना गाडीचा टायरच पंक्चर झाला. नशीबच खराब आहे आपलं. जाऊ द्या, पण जे होतं चांगल्यासाठी होतं. आणि जर तुम्ही बाईक किंवा कार वगैरे घेऊन येत आहे तर पे अँड पार्क चार्जेस आहेत. म्हणजे त्याचे आता बाईकचे तरी 5 रुपये आहेत आणि 4 व्हीलरचे 20 रुपीज चार्ज आहेत. ते बघा, ही 5 रुपये चार्ज आहेत बाईकसाठी आणि 20 रुपीज 4 व्हीलरसाठी. आता मी तिकीट घ्यायला चाललो, तिकीट घेतो आणि माझ्या मागच्या साईडला ते म्युझियम आहे. तर तिकीट घेतले मी आता, तर आज जाऊया आणि बघूया आजची तिकीट. गेटमधून आतमध्ये या आणि आतमध्ये आल्यावर लेफ्ट साईडलाच हा मॅप आहे, मॅपमध्ये बघू शकता तुम्ही कुठे काय काय आहे. आणि इथे साईडला पण दाखवलं आहे. मला आठवतच नाही मी लास्ट टाइम कधी आलेलो, तरी मी सांगतो बहुतेक 2009 मध्ये आलेलो मी. 2009 म्हणजे आता 12 वर्ष झालेत. 12 वर्षांनी मी राणीच्या बागेत आलो मुंबईत राहून. तेव्हा कसं जरा गणपती बघायला पण आलेलो आणि मग राणीच्या बागेत पण येऊन गेलेलो तेव्हा लहानपणी 12 वर्ष. मला तेव्हा तर आता आठवत पण नाही कोणकोणते मी प्राणी बघितले होते. मला फक्त एवढंच आठवतं की हत्ती बघितला होता. एकच आहे बहुतेक हत्ती. आता तुम्ही जास्त लक्ष माझ्या
पिंपल कडे देऊ नका, कधी कधी येतं माणसाला. डाग चांगले असतात, चंद्रावर पण खूप डाग आहेत म्हणून तो सुंदर दिसतो. शिव नाही आहे वाटतं, मी आता आलेलो आहे का इथे मागे सिंहाचं हे आहे पण शिव नाही आहे तिथे. हा बघा अस्वल. पूर्ण गर्दी टायगर बघायसाठी, कारण आता टायगरच नवीन आणलाय इथे, टायगर बघायसाठी सगळी गर्दी आहे. समज रहे हो आता किती वर्षाचे आहेत दोघं पण? किती वर्षाचे? 5 वर्षाचे 6 वर्षाचे. दादाने बोलवलं म्हणून ते आले. तू इथेच असतो? त्या दादाने खूप अशी इन्फॉर्मेशन दिली मला. तो बोलला की अजून एक दीड वर्ष तरी लागेल पूर्ण डेव्हलप व्हायला, म्हणजे या पूर्ण 1.5 वर्षामध्ये इथे बाकीचे जेवढे प्राणी आहेत तेवढे सगळे येतील. मग तुम्ही तेव्हा पण येऊ शकता, पण आत्ता खूप म्हणजे आता जास्त रश पण नाही, मग तुम्ही आत्ता पण येऊ शकता. भूक वगैरे लागली तर इथे मागे असं कॅफे एक आहे, तिथे तुम्ही खाऊ शकता. नाही तर घरून आणलं तरी ते लोक चेक करतात बहुतेक. ते काय मी विचारलं नाही त्यांना. अजून खूप डेव्हलप व्हायचं बाकी आहे, काम चालू आहे, इथे काम चालू आहे, इकडे काम चालू आहे, खूप सगळे काम चालू आहे. पण जेव्हा पूर्ण तयार होईल ना तेव्हा एक नंबर दिसेल. टिप्पो आहे, टिप्पो दोघं पण आंघोळ करतायत पाण्यात. इकडे सांबर आहे, बसले त्या कोपऱ्यामध्ये. सावलीला बसले, इन्फॉर्मेशन पण आहे. मुंबईत असल्यावर तुम्ही यायला पाहिजे हे बघायला. तुम्ही पण बघा, तुमच्या मुलांना पण दाखवा, मित्रांना दाखवा, फॅमिलीला दाखवा.
50 रुपये काय आहे, 50 रुपये तुम्ही असे पण इकडे तिकडे वाया घालवता, त्यापेक्षा इथे येऊन प्राणी बघा ना. मुंबईत ते पण मुंबईत ते पानगोड आहे बहुतेक. ह्या साईडला पेंग्विन आहे, म्हणजे तुम्ही सांबारचं बघून आला ना डियरचं, तर तिकडून समोरून येऊन राईट मारा, लेफ्ट मारा सॉरी, तर तुम्हाला इथे पेंग्विनचा कक्ष आहे मागे पेंग्विनचा. पण इकडे वीर जिजामाता आणि बाळ शिवाजी यांची छोटीशी मूर्ती आहे बघा, मस्त वाटतं एकदम. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडत असेल आणि तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघत असाल ना, तर इथं खाली सबस्क्राईबचं एक बटन आहे, तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, माझी व्हिडिओ आली की तुम्हाला लगेच समजेल भाई. तुमचा सपोर्ट असल्याशिवाय कसं होणार भावांनो, सपोर्ट करा तुमच्या भावाला. बघा इथे ॲक्वा बर्ड्स म्हणून आहे, एंट्री इकडून नाही, एंट्री या साईडून आहे, म्हणजे पूर्ण नेट लावून ठेवलं आहे बघा, पूर्ण नेट लावून ठेवलं आहे. पक्षी बाहेर नाही उडता आले पाहिजेत ना. केलं की नाही सबस्क्राईब भावांनो, जावा खाली सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, काय चुकीचं आहे काय बरोबर आहे. तर पर्सनल नंबर असेल माझा तर मला कॉल करून सांगा बाबा हे चुकतं आहे, पण नक्की सांगा भावांनो. ऐकवाबाटच्या सेक्शनमध्ये जाऊया आपण. ओहो फुल जाहीदार जाहीदार वास्तववाली फिलिंग आहे देवा, एक नंबर बनवला आहे बाकी पहिल्यापेक्षा तर भारीच आहे. पूर्ण नेट आहे बघा, पूर्ण नेट आहे, बर्ड्स दाखवते तुम्हाला. उत्तर बाबा
टॉपर रन बन रहे हैं पर नाव आहे नाही. तुम्ही पण या तुमच्या फॅमिलीला पण आणा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जास्तीत जास्त करा भावांना. कारण जेवढं तुम्ही शेअर कराल ना तेवढाच आपला सपोर्ट होईल. आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भावांना, बाय.